चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे आणि जगतापांना त्यांच्या गावातच म्हणजे पिंपळी उपग्रहमध्येच घेरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर माझ्यासोबत आहेत. निवडणूक प्रचार सुरू झालेला आहे, कशी तयारी सुरू केली? आता या ठिकाणी काल आम्ही आमचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडला. त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे स्वतः आले होते आणि यानंतर आम्ही हाऊस टू हाऊस जाऊन हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवणार आणि नाना काटेंनी भविष्यात काय करायचं, काय जी राहिलेली विकास कामे ती पूर्ण करणार, कशी करणार, हे सर्व आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार. अजितदादांनी नेमके तुम्हाला काय आदेश दिलेले आहेत? अजितदादांनी आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात ज्या त्या भागातले ज्या त्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या भागात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, आपला राष्ट्रवादीचा जो अजेंडा आहे तो लोकांपर्यंत पोहोचून आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे. आता लक्ष्मण भाऊ हे आपल्याच गावचे म्हणजे पिंपळी गुरवचे, आता त्यानंतर आता पोटनिवडणूक लागली आहे, अश्विनी वहिनींना आता उमेदवारी मिळालेली आहे, एक गावचे संबंध म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की अजितदादांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे होती? तुम्ही पाहिलं असेल गेल्या काही वर्षापूर्वीपासून अनेक पोटनिवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, नांदेड असेल, या ठिकाणी भाजपने त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे केले, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी उमेदवार उभे केले आहे. काही जरी असलं तरी गावातला उमेदवार तुमचा न म्हणजे अश्विनीताई जगताप आहेत आणि गावाबाहेरचे म्हणजे काटे पडतात पिंपळी सौदागरचे, ही आमदारकी तिकडं जाते, काय भावना आहे तुमच्या? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काही दिवसापासून प्रामाणिक काम करतो आणि इथून पुढं पण तेच काम करणार. आमचे उमेदवार नाना काटे आहेत, त्यांचं आम्ही काम करणार, त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. म्हणजे अशाही चर्चा झाल्या की शंकर जगतापांना जर उमेदवारी दिली असती तर ही निवडणूक सोपी गेली असती, मात्र वहिनींना ही उमेदवारी मिळाल्यामुळं ही उमेदवारी ही निवडणूक तुमच्यासाठी थोडी अवघड झालेली आहे. चिंचवड विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरपूर विकास केलेला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे हे नक्कीच निवडून येतील. तुमच्या आता आघाडीमध्ये बिघाडी झालेले आहेत, कलाटेंनी तुमचं मत ऐकलेलं नाही आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंनी फोन केला, अजितदादा बोलले, हे अडथळा ठर नाही असं काही नाही. मागच्या वेळेस राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार उभे होते आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुरस्कृत केलं होतं, त्यामुळे त्यांनाही मागच्या वेळेस ती 1,12,000 मतदान पडलं होतं. स्वतः आम्ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या प्रचारात काम केलेलं आहे आणि असं काही होणार नाही, कारण का महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना हे तीन पक्ष बरोबर आहेत आणि इतर पक्षही आमच्याबरोबर आहेत आणि अजितदादांनी केलेल्या या पिंपरी चिंचवड शहराचा विकास याच्यामुळे नाना काटे निश्चित निवडून येतील. पण शेवटच्या क्षणापर्यंत कलाटेंना उमेदवारी मिळणार असंच निश्चित होतं, त्यांची समजूत काढण्याचा अनेक प्रकार झाला, नेमकं काय काय घडलं नेमकं तेही महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते, त्यानंतर नाना काटेंना उमेदवारी मिळाली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नेते त्यांना समजूत काढण्यासाठी गेले होते आणि शिवसेनेचेही नेते त्या ठिकाणी आले होते. आता त्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म कायम ठेवला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिवसेना असेल, काँग्रेस असेल आणि इतर घटक पक्ष हे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्याबरोबर कायम राहतील. बरं, नेमकं पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती मात्र ती होत नाही आहे, पण वहिनींना तिकीट मिळालं आहे, इतका रोष काय आहे जगतापांच्या विरोधात की ही पोटनिवडणूक असून पण त्वेषांनी लढवली जाते आहे? तुम्ही गाववाले आहात विशेष म्हणजे. असं काही नाही आहे, कारण या ठिकाणी राष्ट्रवादीने केलेला विकास त्याच्यामुळं सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबरच राहतील. भाऊ गेल्यानंतर शंकर शेटवर अनेक लोक नाराज आहेत असं बोललं जातं आहे, काय त्यांची कार्यपद्धतीवर असे काही प्रश्नचिन्ह अनेकांकडून अशा चर्चा होतात, खरंच काय असं काय का? आता हे तर मला माहीत नाही, पण मी ऐकलं आहे असं काय, आता ते एवढं काय सांगता यायचं नाही त्यांच्याबद्दल. धन्यवाद. हे होते तानाजी जवळकर ज्यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढली जाईल आणि नाना काटेंना आम्ही विजय करू असा निर्धार त्यांनी यावेळी केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.